नमस्कार मित्रांनो मी, मी विक्रांत मनोरे शेअर मार्केटच्या या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे मित्र आज आपण अशा विषयाला निवडलेला आहे की जो विषय शेअर मार्केटमध्ये कुठला शेअर आपण विकत घेतो किंवा इन्व्हेस्ट करत असतो त्यावेळेला कुठलीही कंपनी ही निवडावी हा फार मोठा प्रश्न आपल्यासमोर असतो त्या प्रश्नाला उत्तर अनेक घटक देतील पण त्याच्यात एक प्रमुख घटक याविषयी आपण मार्गदर्शन करणार आहोत आणि त्या घटकाचं नाव आहे प्रमोटर होल्डिंग मित्र आपल्यासमोर जो व्हिडिओ आपल्या समोर जो स्क्रीन दिसतो आहे त्यामध्ये लिहिलं गेलेलं आहे की कंपनीज विथ हायेस्ट प्रमोटर होल्डिंग म्हणजे ह्या अशा दिग्गज कंपन्या आहेत सर्वसाधारण ह्या कंपन्या सगळ्या निफ्टी आणि सेन्सेक्समध्ये मोडतात किंवा आपण असं म्हणूया या लार्ज कॅप क्याप कॅपिटल कंपन्या आहेत तर त्यांचं प्रमोटरचं होल्डिंग काय मी गेल्या एका मिनिटापासून प्रमोटर होल्डिंग म्हणतो आहे पण त्याचा नेमका अर्थ आपण समजून घेऊया मित्र कुठली एक कंपनी असते ज्या वेळेला ओद्वारे मार्केटला येते आणि त्यानंतर कंपनी ही लिस्ट होते सी किंवा सीला तर त्यामागे एक नियम असतो की कंपनी पंच्याहत्तर टक्के शेअर्स मॅक्सिमम त्यांच्याकडे ठेवू शकते म्हणजे कुठलीही कंपनी मार्केटला आल्यानंतर ती अशी म्हणणार नाही की आम्ही आमची हिस्सेदारी पन्नास टक्के विकतो आहोत आम्ही सेवीचा नियम आहे की तुम्ही पन्नास टक्के शेअर मार्केटमधली किंवा तुमची हिस्सेदारी विकू शकाल पण मॅक्सिमम तुमच्याकडे जो शेअरची व्हॅल्यू राहणार आहे किंवा तुमच्या हातात जी काही अमाऊंट राहणार आहे तुम्हीचा जो मालकी हक्क राहणार आहे तर त्याला प्रमोटर होल्डिंग म्हणूया प्रमोटर या शब्दाचा वेगळा अर्थ असा आहे की कंपनीचे असलेले मालक कंपनीचे असलेले भागीदार किंवा कंपनीमध्ये ज्या मोठ्या लोकांनी गुंतवणूक केलेली आहे किंवा कंपनीच्या बोर्ड ऑफ डायरेक्टरमध्ये असलेले काही विशिष्ट लोक आपण भागीदार म्हटलं तर उत्तम राहील त्याला तुम्ही प्रमोटर म्हणा तर त्या प्रमोटर थोडक्यात जे कंपनी चालवतात ज्यांना कंपनीचं हित माहीत आहे ज्यांना कंपनीचे फ्युचर प्लॅनिंगमध्ये त्यांचं डिसिजन घेतलं जातं हा फार महत्वाचा घटक आहे मित्र तर त्यांचा हिस्सा किती आहे जेवढा प्रमोटर होल्डिंग एका कंपनीचं जास्त असेल तेवढ्या त्या कंपनीवर गुंतवणूकदार जे असतो त्यांचा विश्वास जास्त असतो बघा ना साधी गोष्ट आहे की एक कंपनी आहे त्याचं प्रमोटर होल्डिंग फक्त दहा पर्सेंट आहे इथे स्क्रीनवर आहे ती कंपनी वाय झेड कंपनी म्हणूया म्हणजे दहा टक्के हिस्सेदारी त्या मालकाची त्या कंपनीमध्ये आहे पूर्वी पंधरा होती समजा दोन हजार वीसला पंधरा होती आणि आता एकवीसला दोन हजार दहा झाली तर गुंतवणूकदार काय विचार करेल की बाबा पाच टक्के प्रमोटर होल्डिंग कमी झालं याच्या अर्थात कंपनीमध्ये काही प्रॉब्लेम आहे का किंवा कंपनीच्या मालकांना किंवा कंपनीच्या प्रमोटरलाच त्यांच्या कंपनीवर विश्वास नाही का पुढे चालेल का नाही बँक करप्ट होईल का पुढे फे फेल होईल का पुढे त्यांना प्रॉफिट जनरेट होईल का असा त्यांना डाऊट येतो का म्हणून त्यांनी पंधरा दहा केली का तर हा अनुमान आपल्याला लावायचा असतो ज्याला आपण शेअरमध्ये त्या ठिकाणी गुंतवणूक करत असतो मित्र तर पंच्याहत्तर टक्केपेक्षा जास्त शेअर मार्केटमध्ये कुठल्याही कंपनीचं प्रमोटरचं होल्डिंग नसतं त्या मालकांचं होल्डिंग नसतं जेवढं पुन्हा एक वेळा मार्केटमध्ये प्रमोटरचं होल्डिंग जास्त तेवढी आपण त्या कंपनीवर विश्वास ठेवायला हरकत नाही गुंतवणुकीचा प्रश्न ज्यावेळेला निर्माण होतो आणि असं पण नाही मगाशी मी जे उदाहरण दिलं की दहा टक्के असेल तर मग त्याच्यावर विश्वास ठेवू नका अशा काही कंपन्या आहेत माझा एक व्हिडिओ येईल पुढे की ज्या कंपन्यांचं प्रमोटर होल्डिंग हे फार कमी असून त्या कंपन्यांनी गेल्या पाच वर्षामध्ये रेव्हेन्यू रिटर्न्स रिटर्न ऑन इक्विटी प्रॉफिट हा चांगल्या प्रमाणात परतावा त्या ठिकाणी दिलेला आहे तर विप्रो नावाची कंपनी आहे आयटी क्षेत्रातली कंपनी त्र्याहत्तर पर्सेंट प्रमोटरचं होल्डिंग आहे छान आहे फार मोठ्या प्रमाणावर मॅक्सिमम होल्डिंग इथे दिसतंय टी सी एस नावाची कंपनी आयटी क्षेत्रात टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस बहात्तर टक्के त्यानंतर या ठिकाणी कोल इंडिया गव्हर्नमेंटची कंपनी आहे पहिला दोघे आयटी कंपनी आहेत तर सिक्स्टी सिक्स पर्सेंट त्यानंतर अदानी पोर्ट्स अँड लॉजिस्टिक्स अदानीचं ट्रान्समिशन अदानी टोटल गॅस आहे अदानी पावर हे त्यानंतर अदानी पोर्ट्स आहे रिन्युअल एनर्जी सिक्स्टी फोर पर्सेंट प्रमाण आहे त्यानंतर नेस्ले एफएमसीजी सेक्शरमध्ये फास्ट मुव्हिंग कन्झ्युमर गुडमध्ये मोडते सिक्स्टी थ्री पर्सेंट प्रमाण फार छान आहे श्री सिमेंट सिमेंट मॅन्युफॅक्चरिंग कंपनी इन्फ्रास्ट्रक्चर कंपनी नंतर युनिलिवर लिमिटेड हिंदुस्थान युनिलिअर लिमिटेड आपण बऱ्याचशा वेळेला व्हीमध्ये याची ॲड बघत असतो बासष्ट पर्सेंट प्रमोटरचं होल्डिंग आहे मालकांचं होल्डिंग त्यानंतर बजाज फायन सर्व फायनान्समध्ये ही कंपनी मोडते बँकिंग अँड फायनान्समध्ये बजाज फाईन सर्व किंवा बजाज फायनान्स कंपनी वेगळी बजाज फाईन सर्व कंपनी आहे बजाज फायनान्स ही बजाज फाईन सर्वची सब्स सबसिडायरी आहे म्हणजे ब्रँच आहे तर सिक्स्टी वन पर्सेंट याचं प्रमोटर होल्डिंग फार छान प्रमोटर होल्डिंग या अनेक कंपन्यांचं या ठिकाणी ओएनजीसी ही कंपनी सरकारी कंपनी आहे त्यानंतर एस सी एल आयटी कंपनी हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर यामध्ये सिक्स्टी पर्सेंट याचं प्रमाण आहे अल्ट्राटेक सिमेंट आदित्य बिर्ला किंवा बिर्ला ग्रुपची ही कंपनी अल्ट्राटेक सिमेंट याचं प्रमाण साठ टक्के इन्फ्रास्ट्रक्चर हा याचा सेक्टर आहे आणि एचडीएफसी लाईफ पुन्हा एकदा बँकिंग आणि फायनान्स मध्ये एचडीएफसीची सबसिडायरी सब कंपनी एकोणसाठ टक्के याचं या ठिकाणी प्रमाण आहे मित्र तर अशा काही कंपन्या की त्यांचं प्रमाण पण असेल यांच्या जवळपास सिक्स्टी वन किंवा इथे नमूद केलेलं फिफ्टी नाईन किंवा सिक्स्टी थ्री सिक्स्टी टू तर इथे जागेच्या अभावी न करता इथे ह्या कंपन्या आहेत ज्यांचं दिग्गज कंपन्या आणि ज्यांच्यावर आपण भरोसा ठेवायला हरकत नाही अर्थात आपण ज्या ज्या गुंतवणूक कराल त्यावेळेला आपण आपला जो सल्लागार आहे त्याचा सल्ला घ्यायचा योग्य सल्ला घेऊनच आपण गुंतवणूक करा आणि एकदम गुंतवणूक करता न करता टप्प्याटप्प्याने गुंतवणूक करा आणि मार्गदर्शन घ्या दिग्गज लोकांचं आणि ह्याच कंपनीमध्ये गुंतवणूक करा असं नाहीये कंपनीमध्ये गुंतवणूक करत असताना आपल्याला अभ्यास करणं अत्यंत गरजेचं आहे प्रमोटर होल्डिंग आपण अशाच वेळेला पाहतो ज्यावेळेला आपल्याला दीर्घकालीन गुंतवणूक त्या ठिकाणी करायची असते मिनिमम दहा वर्षाचा कालावधीचं आपलं जर टार्गेट असेल तरच त्यावेळेला आपण प्रमोटर होल्डिंग हा एक घटक अनेक घटकांपैकी फंडामेंटल अनालिसिसमध्ये प्रमोटर होल्डिंग आहे घटक आहे तो आपण ध्यानात घेतो आणि गुंतवणूक करतो तर मित्रोन आपला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या यूट्यूब चॅनलला आपण लाईक करा आणि बेल आयकॉनचं बटन दाबा आणि फॉरवर्ड करा विक्रांत मनोरे माझ्या युट्यूब चॅनलचं नाव आहे धन्यवाद